तो आम्ही शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी करतो? 19 फेब्रुवारीला. महात्मा गांधीची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 14 एप्रिलला. आणि आमच्या आजीची माहितीच नाही. वावर कोणा ठेवलं? आज्यानं. घर कोणं बांधलं? आज्यानं. लग्न कोणं केलं? आज्यानं. ध्यानात कोण राहिले? शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी. काय कारण? काय कारण असतं? ह्याचं एकच कारण आहे, हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आज्यानं कधी घरपट्टी भरली नाही भाडव्यानं, कधी नळाला तोटी नाही लावली हरामखोरांना. बरं, एवढ्यावरच सैन्य राहिलं होतं. घराच्या पुढे दगड ठेवू ठेवून याला, घराच्या पुढे दगड काउंट होते का? काय काय असा उचलून डोक्यात घातला पाहिजे सरपंचांना दगड? नाही, लाज वाटायला पाहिजे. लोकांच्या रस्त्यात आम्हाला काटे याचायचे सांगितले की दगड टाकायचे सांगितले? हेच कुचित लोक. मी काल एका गावात पाहिलं, मी शपथ खाऊन सांग, अशी लांबी लचक लाईन लावली होती दगडाची वटा इथं, आणि अशी लाईन लावली. आराम करत ना हो याला, हे कधी उभ्या आयुष्यात अशाने सुधारायचे नाही. म्हणून सरपंचांनी त्यांना सुधारायचं. आणि गुरुजीचं काम जसं सरपंचाचं काम आहे तसं महाराज मी बोललो तसं महाराज लोकांचं बी काम आहे. महाराज लोकांवर अजून लोकांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे. तुम्ही सांगितलं ते लोक अजून ऐकते. म्हणा मम म्हणले मम, लाव डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी. झोपला होता का? काय त्या मम फम वाचून काय पडलं नाही, पण ऐकते. अजून एक गोष्ट, मला त्या गोष्टीचा राग नाही, पण ह्या समाजाला तुला मोक्ष मिळन हे सांगून काही उपयोग? मला त्याला तर राग नाही, नीट समजून घ्या. यांना तुम्हाला मोक्ष मिळन तुम्ही हास्य कारण म्हणल्यानं करते काही नाही. यायचं 15 रुपये किलोनं प्लास्टिक घेतलं तरच हे बाजूला ठेवते, नाही तर नाही. म्हणून मोक्ष यांना सांगून उपयोग नाही. संसार कसा चांगला करायचा हे शिकायचं आहे, शेती कशी चांगली करायची हे शिकायचं आहे. ते मोक्ष नको, मोक्षाचं पाहून घेऊ आम्ही. तुम्हाला अजून एक शेवटचं उदाहरण सांगतो साहेब, आम्हाला परमार्थात काय सांगितलं लोकाला. तुम्ही शब्द ऐकला असेल कधी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवाचं नाव आहे, है का? किती कोटी? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याला सापडा, त्याला बजा म्हणे. आता तुम्ही कधी त्याचा विचार केला का? असं फोडून पाहिलं का त्याला? आम्हाला कोटीच माहीत नाही, 1 कोटी माहीत नाही, अनंत कोटी. काय ब्रह्मांड? ब्रह्मांड कशाला म्हणते माहितीये का? भारतासारखे 400 देश मिळून 1 पृथ्वी, अशा 1000 पृथ्व्या, 1000 चंद्र, 1000 सूर्य, 1000 राहू केतू मिळून 1 ब्रह्मांड. आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड, त्याचा देव मालक, त्याला सापडा म्हणते. इथे ग्रामसेवक सापडत नाही, इथे सेक्रेटरी सापडत नाही, इथे तलाठी सापडत नाही. ह्यो कधी सापडायचा? मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक सापडायचं सूत्र काय आहे? आपल्या आईबापापाशी, आपल्या बायका पोरापाशी, आपल्या शेतात आहे, आपल्या ग्रामपंचायतमध्ये आहे, आपल्या गावात आहे. जळी स्थळी काष्टी पाशांनी सांगितलं ना, मग जळी स्थळी काष्टी पाशांनी सांगितलं तर आमच्या शेतात नाही का? आमच्या लेकरा बाळात नाही का? कशाला तिकडे जायची गरज आहे आम्हाला? तुळजापूरला जाऊन साडी वाहती आणि पोरीच्या ड्रेससाठी हेडमास्तरनीला भांडणं करती, जी बुटाला आणली पाहिजे ना. ही आपली तुळजाभवानी इथं आहे ना, हिला घ्या ना. हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही, 15 किलोमीटर गाव होतं सावतामाळ्याचं फक्त पंढरपूरपासून. एकदा मी गेले नाही महाराज पंढरपूरला, संत पंढरपूरला गेले नाही. 15 किलोमीटर गाव. त्यांना विचारलं तुम्ही पंढरपूरला जात नाही, मग देऊ कसं भेटेल? ते म्हणे महा काय काम आहे त्याच्याशी, असली गरज ती येईन नाही तर नाही. म्हणे तो यायचं नाही, तू जायचं नाही, मग भेट, मला काही घेणं नाही म्हणे त्याच्याशी. म्हणे मग तो आदेव महाराजांनी तिथे सांगितलं एका ओळीत, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, माझा देव इथंच आहे. मग सावता महाराजाचा देव जर कांदा मुळे भाजीत आहे तर सरपंचाचा देव कशात आहे? हा, ग्रामसेवकाचा देव कशात आहे? मास्तरचा देव कशात आहे? शेतकऱ्याचा देव कशात आहे? म्हणून नाराज नाही होताना, जे काम आपल्या नशिबाला आलं ते काम मनापासून करा.
दुसरा काय करतो तिकडे पाहू नका. आपण आपल्या कामावर नाराज होतो आणि आपल्या संसाराचा नाश करून होतो. आमच्या आईबापाने सांगितलं थेंबे थेंबे तळे. मी उलट पाहतो, जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे. म्हणून पैपैला जपा, फालतू धंदे डोक्यातून काढून टाका. एवढ्यानं काय होतं आणि तेवढ्यानं काय होतं नाही, होतं लय होतं आणि आता लय झालं, अति झालं अति. म्हणून पागल नाटकं, जातीपातीचे नाटकं, विनाकारांचे भांडणं नाही करताना आपलं गाव आपल्या सोयीनं राहायचं. ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं आपली आपण सोडवणूक करा, तसं आपल्या गाव आमदार खासदाराच्या भरोश्यावर अजिबात राहायचं नाही. 7000 आमदार झाले आत्तापर्यंत महाराष्ट्रात. किती 7000 किती झाले? 7 गाव बी चांगले नाही झाले त्या याच्यानं झालं. त्यांचे त्यांचे बी गावं नाही झाले, त्यांचे नाही झाले तुमचे करतील कधी. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, आपसातले हेवे दावे सोडून द्या, भांडणं तंडणं सोडून द्या. आपल्याला इथंच जगायचं, इथंच मरायचं, इथंच आपले लेकरं लहानचे मोठे व्हायचे. ह्या गावासाठी आपल्याला काय चांगलं करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून करा, करताना अशी आशा आहे. योगायोगाने सरपंचाला पण हौस आहे तुमची, ग्रामसेवक बी बिचारा गरीब आहे चांगला, करताना तुम्ही माझंच गाव काय चांगलं झालं, तुमचं गाव माझ्यापेक्षा चांगलं हो, मी माझ्या डोळ्याने पाहू कानाने ऐकू तवाच मी मरू अशी देवाजवळ प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.